भारतीय जनता पार्टीच्या वतीने माथेरान येथे मोफत नेत्र चिकित्सा आणि चष्मे वाटप तसेच आधार कार्ड शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत माथेरानकरांना तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे. या समस्यांच्या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले. कर्जत तालुक्यातील माथेरान येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा आणि चष्मे वाटप तसेच आधार कार्ड शिबिराचे आयोजन शनिवारी 28 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत माथेरानमधील घरे झोपडपट्टी कशाप्रकारे संरक्षित करता येईल, पर्यटकांना स्वस्त आणि सुखकर प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहने, तरुणांना रोजगारासाठी व्हॅली क्रॉसिंग, रेल्वेची मालवाहतूक सेवा आणि अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे राजकीय भिंती बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर, नगरसेवक शिवाजी शिंदे, मनसे अध्यक्ष संतोष कदम यांनी उपस्थिती लावल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष तथा नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश मस्कर, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, उद्योजक किरण ठाकरे, नगरसेवक राजेश चौधरी, किरण चौधरी, प्रवीण सकपाळ, प्रदीप घावरे, भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष शैलेंद्र दळवी, सुभाष भोसले, सचिव संपत दरेकर, संजय भोसले, सल्लागार अरविंद शेलार, ज्येष्ठ सल्लागार हरिहर मेहता, महिला अध्यक्ष संध्या शेलार, युवा मोर्चा अध्यक्ष बाबू बर्गे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.